तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असा विचार करत आहात का की 10वीच्या अभ्यासाला सुरुवात कशी करायची बरं? तर तुम्ही जर या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिली टीप आहे ती म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करणं, कारण बऱ्याच जणांनी एप्रिलमध्येच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही जर अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर मात्र उशीर करू नका, लवकरात लवकर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बरं, सगळ्यात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपले विषय कोणते आहेत. तर मराठी, इंग्लिश, हिंदी किंवा संस्कृत, जोही तुमचा कोणता ऑप्शनल विषय असेल तर तो. मॅथ्स पार्ट 1, पार्ट 2 सायन्स, पार्ट 1, पार्ट 2 इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र. आता तुम्हाला वाटेल मी हे सगळं तुम्हाला का ऐकवते, तर बेसिकली हे जे तुमचे विषय आहेत तर ते खूप आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याकडे वेळ खूप आहे म्हणून आरामात बसायचं नाही आहे. तुम्हाला लवकरात लवकर सिलॅबस कम्प्लीट करायचा आहे आणि नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत तुमचा सिलॅबस कम्प्लीट झालाच पाहिजे. शक्यतो नोव्हेंबर ही तुमची डेडलाईन असली पाहिजे. या वेळापर्यंत तुमचा सिलॅबस कम्प्लीट झालाच पाहिजे, तरच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवू शकता आणि तुमचे मार्क्स अजून वाढवू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला बघायचं आहे की एवढे सगळे विषय आपल्याकडे आहेत यांचं प्रॉपर नियोजन किंवा प्लॅनिंग कसं करायचं आहे आणि नोव्हेंबरच्या आत तुमचा सिलॅबस संपला पाहिजे. नो युअर सिलॅबस. नो युअर सिलॅबस म्हणजे काय की प्रत्येक विषयामध्ये किती पाठ आहेत, ते पाठ अभ्यास करायला किती वेळ लागेल साधारणतः, हे तुम्ही कसं ठरवणार बरं? तर तुम्ही त्या जर यूट्यूबवरचे वगैरे व्हिडिओज रेफर करत असाल तर तुम्ही ते चॅप्टर्सचं नाव टाकून तो चॅप्टर किती वेळ लागलेला आहे शिकवण्यासाठी तर समोरच्या शिक्षकाला तेवढा वेळ बघू शकता. आणि मग आपल्याला शिकायला किती वेळ लागेल किंवा त्याची क्वेश्चन आन्सर्स पाठ करायला किती वेळ लागेल याचा एक अंदाजे वेळ काढून घ्या. मग तुम्हाला कळेल की तुमचा सिलॅबस कधीपर्यंत कम्प्लीट होऊ शकतो. याला आपण म्हणूया नो युअर सिलॅबस. नेक्स्ट आहे नो युअर वीक अँड स्ट्रॉंग सब्जेक्ट्स. आता हे कसं करणार तर 9th तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्यानुसार तुम्ही एक अंदाजे ठरवू शकता की तुमचा वीक सब्जेक्ट कोणता आहे आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे. काहींचा मॅथ्स वीक असेल, सायन्स किंवा इतिहास राज्यशास्त्र स्ट्रॉंग असेल, जो काही तुमचा वीक आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट असेल ते तुम्ही जाणून घ्या. हे कशासाठी की तुम्हाला त्या वीक सब्जेक्टवरती थोडेसे जास्त भर द्यावी लागेल किंवा थोडंसं जास्त वेळ द्यावा लागेल. आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट तुम्ही इझिली टॅकल करू शकता कारण तो तुमचा आवडीचा असेल तरच तो स्ट्रॉंग आहे. मग वीक सब्जेक्टला तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा वेळ द्यावा लागेल. पण आपण असं म्हणतो की प्रत्येक विषयाला समान वेळ द्यायचा आहे, हे यासाठी की बऱ्याचदा आपला जो आवडीचा विषय असतो त्याला आपण खूप वेळ देतो आणि बाकीचे विषय मागे राहतात. आणि मग वर्षाच्या शेवटी ते विषय कसे कम्प्लीट करायचे याच्यावरचे व्हिडिओज आपण पाहत बसतो. त्यापेक्षा बेस्ट आहे सुरुवातीपासूनच प्रत्येक विषयाला समान वेळ द्या, कारण बोर्डाने सुद्धा प्रत्येक विषयाला समान गुण दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाला समान वेळ देणं, त्याला प्रत्येकाला समान मानून चालणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक असं टाइमटेबल तयार करायचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाला प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल, प्रत्येक विषयाला तुम्हाला समान वेळ देता येईल, असं काहीसं तुमच्या सोयीनुसार तुम्ही टाइमटेबल तयार करणार आहात. कोणाचाही टाइमटेबल फॉलो करून तुम्हाला तितकासा लाभ होणार नाही. पण तुम्ही जर स्वतःचं टाइमटेबल तयार केलं, तुमचं क्लासचं टायमिंग काय आहे, स्कूलचं टायमिंग काय आहे, तुम्ही कधी सेल्फ स्टडी करणार आहात, किंवा तुमचं एक असतं ना आपलं की प्रोडक्टिव्ह वेळ कुठली आहे, रात्री अभ्यास करता, दुपारी अभ्यास करता, संध्याकाळी करता, सकाळी पहाटे करता अभ्यास, तर जी काही तुमची वेळ असेल त्यानुसार तुम्ही तुमचं स्वतःचं असं टाइमटेबल तयार करणार आहात. नेक्स्ट आहे एक प्रॉपर स्टार्ट असला पाहिजे. प्रॉपर स्टार्ट म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कधीही जेव्हा तुम्ही कोणत्याही चॅप्टरची सुरुवात करणार आहात, सायन्स असेल, मॅथ्स असेल, काही पण, सगळ्यात पहिल्यांदा डीप रीडिंग. आता मॅथ्समध्ये तुम्ही अर्थात एवढं डीप रीडिंग करणार नाही आहात, मग तुम्ही मॅथ्समध्ये कोणत्याही तुमच्या आवडीच्या टीचर्सचे व्हिडिओज बघू शकता. त्याद्वारे तुमचं तिथूनच डीप रीडिंग किंवा अंडरस्टँडिंग वगैरे जे काय आहे ते होईल. पण तुम्ही जर सायन्सबद्दल वगैरे म्हणाल तर तुम्ही आधी लेक्चर बघा किंवा जे कुठल्या क्लास आणि स्कूलमध्ये तुम्ही जात असाल तिथलं लेक्चर ऐकू शकता. मग घरी आल्यानंतर तुम्हाला स्वतःला ते रीडिंग करायचं आहे. जर तुम्हाला झोप येत असेल किंवा बोर होत असेल तर तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने टॉपिक वगैरे एक्सप्लेन केलेला आहे किंवा इतर कोणाचे व्हिडिओज बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त ऐकायचं नाही आहे तर तो टॉपिक समजून सुद्धा घ्यायचा आहे. सो त्याच्यामध्ये जे काही डू यू नो चे वगैरे बॉक्स असतील, हे तुम्हाला माहीत आहे का वगैरे, जे पण असं काही असेल ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण त्यातूनही बरेचसे क्वेश्चन्स येतात. तुम्ही जर यावर्षी झालेला सायन्स पेपर पाहिला असेल, सायन्स पार्ट सायन्सचा पूर्ण पेपर पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की डू यू नो वगैरे, यूज युअर ब्रेन पॉवर, यामधले पण बरेचसे क्वेश्चन्स विचारले गेले होते. ऑलवेज रिमेंबरचे वगैरे बॉक्सेस असतील, कलरफुल बॉक्सेस, त्याच्यामधलेही प्रश्न आले होते. त्याच्यामुळे तेही बॉक्सेस तुम्हाला स्किप करायचे नाहीत. तिसरी गोष्ट आहे, एकदा तुम्ही वाचलं, डीप रीडिंग केलं की तुम्हाला कळेल की याच्यामधलं महत्त्वाचं काय आहे, किंवा मला काही लक्षात राहणार नाही असं काही आहे का, किंवा मॅथ्समधले फॉर्म्युलाज वगैरे असेल त्यांचा एक चार्ट तयार करणं किंवा ते नोट्समध्ये लिहून ठेवणं. आणि ते तुम्हाला जर तुम्ही थोडंसं क्रिएटिव्ह असेल तर तुम्ही थोडंसं कलरफुल वगैरे करून लिहू शकता, पण तुम्ही क्रिएटिव्ह नसाल तर काही हरकत नाही. नोट्स तुम्हाला वाचायचे आहेत, सो ते
कसे बनवायचे हे तुमच्यावरती आहे. खूप क्रिएटिव्ह करण्याची पण गरज नाही आहे, त्याच्यामध्ये टाईम वेस्ट होतो बऱ्याचदा. पण तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे नोट्स तुम्ही बनवू शकता, कारण पुन्हा ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुमच्याकडे आता थोडासा जास्त वेळ आहे नोट्स बनवण्यासाठी सुद्धा. त्याच्यामुळे आत्तापासूनच खूप छान असे नोट्स बनवू शकता. नेक्स्ट आहे, नोट्स बनवलेत की मग तुम्हाला आयडिया येईल की हे प्रश्न किंवा हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. मग तुम्ही एक्सरसाइजमधले प्रश्न बघू शकता आणि तुमच्या कडे जे काही डायजेस्ट, गाईड, मास्टर की, टार्गेट जे पण असेल सगळ्यांमध्ये कॉन्टेंट सारखंच आणि बरोबरच असं तुम्ही काही पण फॉलो करू शकता जे तुम्हाला हवं असेल ते. सो मग त्याच्या आधारे तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर्स पाठ किंवा करणार आहात किंवा समजून घेणार आहात किंवा त्याच्यामधल्या की पॉईंट्सला वगैरे अंडरलाईन करून ठेवा. आणि नेक्स्ट आहे, एकदा का तुमचं हे सगळी प्रोसिजर करून झाली की बघ अगेन 15 दिवसांनी तुम्हाला हा चॅप्टर पुन्हा याच पद्धतीने रिवाईज करायचा आहे. मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये 10वीमध्ये जर तुम्ही जात असाल तर या 10 चुका करू नका असा व्हिडिओ टाकलेला होता. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची चूक ही सांगितलेली होती की आपण रिव्हिजन करत नाही. जर तुम्ही आत्ता सगळे चॅप्टर्स रिवाईज नाही केले तर तुम्हाला शेवटपर्यंत जेव्हा तुमची एक्झाम येईल तेव्हा काहीच लक्षात राहणार नाही आणि मग एवढं सगळं करून काहीच उपयोग होणार नाही. सो बेस्ट आहे तुम्ही जे काही नोट्स इथे बनवणार आहात किंवा जे काही क्वेश्चन आन्सर्स तुम्ही ज्याच्यामधूनही करणार आहात ते तुम्हाला दर 15 दिवसांनी का होईना किंवा 1 महिन्यातून का होईना हे पुन्हा एकदा रिवाईज करायचं आहे. तर या काही गोष्टी होत्या आणि जर तुम्ही अजूनही सुरुवात केली नसेल तर याच पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची आहे. हवं तर तुम्ही तुमच्या आवडत्या विषयापासून सुरुवात करायला घ्या आणि मग तुम्ही तुमच्या हळूहळू वीकेस्ट सब्जेक्टला जाऊ शकता किंवा आधी वीक सब्जेक्टला घ्या. जे तुम्हाला विषय आवडत असतील सुरुवात करण्यासाठी कशापासून तरी सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग स्किलचे टॉपिक्स किंवा व्याकरण याकडे दुर्लक्ष करू नका. ती एक मेजर चूक आहे, कारण मग शेवटी तुम्ही वर्षाच्या शेवटी रायटिंग स्किल वगैरे डेव्हलप करायला घेता तेव्हा ते प्रॉपरली होत नाही. सो बेस्ट आहे आत्तापासूनच तुम्हाला रायटिंग स्किलवरती सुद्धा फोकस करायचा आहे आणि व्याकरणावरती सुद्धा फोकस करायचा आहे. मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत जेही विषय तुमचे असतील त्यासाठी. सो सुरुवात तुम्हाला अशीच करायची आहे. पहिल्यांदा लेक्चर्स बघू शकता, मग त्या चॅप्टरचं रीडिंग करायचं आहे, तो चॅप्टर व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, कुठलेही कलरफुल बॉक्सेस वगैरे सोडायचे नाहीत, मग नोट्स बनवायचे आहेत, मग क्वेश्चन आणि आन्सर्स आणि मग तो टॉपिक पुन्हा एकदा 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने जेव्हाही तुम्हाला वाटेल की रिवाईज केला पाहिजे तेव्हा तुम्ही रिवाईज करणार आहात. आणि मग तुम्ही जेव्हा तुमचे एक्झाम्स वगैरे जवळ येतील तेव्हा तुम्ही हवं तर काही प्रीवायक्यूज असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो जे तुमचे न्युमेरिकल्स वगैरे आहेत सायन्समध्ये त्यांना अजिबात स्किप करायचं नाही आहे. अवघड वगैरे ते काही नाहीत, फक्त एक एक फॉर्म्युला वापरून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. मी सॉल्ड एक्झाम्पल्स कसे आहेत किंवा ते कसे सॉल्व्ह कराय केले पाहिजे त्याच्यावरती पण व्हिडिओज अपलोड केली आहेत, तुम्ही ते सुद्धा चेकआउट करू शकता. त्यासोबतच हिस्ट्रीचे नोट्स कसे काढायचे बऱ्याचदा हा प्रश्न असतो, तर त्यासाठी मी स्वतः नोट्स काढलेले आहेत ज्याचा व्हिडिओ मी रोज अपलोड करत आहे. आपला पहिला चॅप्टर ऑलरेडी अपलोड करून झालेला आहे. तर दर आठवड्यातून किंवा दर महिन्यातून साधारणतः 3 व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून आपले 3 चॅप्टर्स दर महिन्याला पक्के होतील. सो मी एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे पहिल्या चॅप्टरचा, ज्याच्यामध्ये मी नोट्स बाजूला काढलेले आहेत नोटपॅडवरती आणि बाजूला तुम्हाला चॅप्टर शिकवते आहे. त्याच पद्धतीने मी सायन्ससाठी सुद्धा करणार आहे. सो होप सो की तुम्हाला ती पद्धत आवडेल. नक्की चेकआउट करा, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती पद्धत आवडते की नाही, जेणेकरून मी ती कंटिन्यू करायची की नाही ते ठरवेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला कशी सुरुवात करावी याच्याबद्दल थोडीशी आयडिया मिळाली असेल आणि तुम्ही आता खूप छान धमाकेदार अशी सुरुवात करणार आहात. बेस्ट आहे एक टार्गेट सेट करा की तुम्हाला किती मार्क्स पाहिजे आहेत, 90-95 व्हॉटएवर जे पण असतील तेवढे, जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन मिळत राहील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर जर्नी अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.